सतत वाहतूक कोंडीत अडकलेला हडपसरचा रेल्वे क्रॉसिंगचा भाग आणि ही कोंडी सुटण्यासाठी भुयारी मार्गाचे लालूच दाखवणारे तेथील राजकीय नेते हा विषय आता चांगलाच रंगू लागला आहे. तो म्हणजे तेथे होणाऱ्या भुयारी मार्गाचे श्रेय कोणी दे घ्यायचे या स्पर्धेने. मागील महिन्यात पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या गेट क्रमांक 6-7 आणि 7-8 या मार्गावरील भुयारी मार्ग हा आमदारांच्या निधीतून मंजूर झाल्याचा अभिनंदन फलक बघायला मिळाला आणि काही दिवसांनी त्याच जागी पुणे महापालिकेचा 9-10 नगरसेवकांच्या सह्या असलेला नोटीसचा फलक तेथे लावला गेला, ज्यामध्ये आवर्जून उल्लेख केला आहे की हा भुयारी मार्ग पुणे महानगरपालिकेच्या निधीतून मंजूर झाला आहे आणि तेथील सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नातून हे काम होणार आहे. खरं काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही माजी राष्ट्रवादीचे नगरसेवक फारुकभाई इनामदार यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. मी माजी नगरसेवक फारुक इनामदार रेल्वे गेट नंबर 6 आणि 7 आणि 8 असे ह्या 3 गेटच्या दरम्यान जे 2 भुयारी मार्ग होत आहेत त्या संदर्भात आमदार लोकांची दिशाभूल करीत आहेत. सदरचा अंडरपास ग्रेड सेपरेटर हे मनपा करीत असून मनपाने सँक्शन केलेलं असून मनपाच्या नगरसेवकांचं हे श्रेय आहे, परंतु आमदार नेहमीच काहीही काम न करता स्वतः श्रेय लाटत आहेत. हाच प्रश्न घेऊन आम्ही शिवसेना नगरसेवक नाना बानगिरे यांच्याकडे गेलो. त्यांच्याच ह्या बोलक्या प्रतिक्रिया. ससनगर जे अंडरपासचं भविष्यामध्ये जे काम चालू होणार आहे त्यामध्ये या भागाच्या आमदारांनी जो बोर्ड लावला होता की ते माझ्या फंडातूनच लवकरात लवकर 2 भुयारी मार्ग चालू, पण ते वैयक्तिक आमदाराचं श्रेय नसून त्या भागातील जे 12 नगर्स आहेत त्या 12 नगरसेवकमध्ये जो अंडरपास होता आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने मी स्टँडिंगला असताना मी असेल, मारुती आबा तुके असेल, आनंदराव कुठे असतील, योग्य ससने असतील आणि ते जे काही नगरसेवक आहे सर्व 12 नगरसेवकांनी या अंडरपास होऊन प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी पुणे महानगरपालिकेने आत्ता 5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कुणीही वैयक्तिक श्रेय आमदार या अंडरपासचं घेऊ नये. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाने याबाबत काय म्हणाले तेही पाहूयात. अंडरपासचं काम आमच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये मंजूर झालं होतं, ते त्यांनी थांबवलं. मग आता निधी द्यायचं काम त्यांचं आहे. 98 नगरसेवक पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची जर सत्ता असेल मग त्यांनी ओव्हरब्रिज जर करायचं ठरवलं होतं तर मग 4 वर्षात काहीच नाही केलं. आता 2 नवीन अंडरपास सुचवलेत, त्याला लागणारे रस्ते आम्ही स्वतः सुचवलेत. मी स्वतः सुचवलेत शहर सुधारणाला ते रस्ते गेल्यानंतर 205 अंतर्गतले रस्ते होते. मग आमदारांना उपरती आली आणि मग त्यांनी अंडरपासचं प्रपोजल टाकलं. आमची पण पत्र आहेत, परंतु प्रशासनानं पण त्याच्यामध्ये अशी गंमत केली की जो प्रस्ताव आला त्याच्यामध्ये फक्त टिळेकरांच्या पत्राचा उल्लेख केला आहे. नाना बानगिरेंनी पत्र दिलं आहे, मारुती तुपेंनी दिलं आहे, योगेश ससानेंनी दिलं आहे, वैशाली बनकरांनी दिलेलं आहे. ती पत्राचं प्रशासनाने दखलच नाही घेतली. मग फक्त आमदारांच्या पत्राचंच त्याच्यामध्ये जर डॉक्युमेंटमध्ये नाव येत असेल तर ते मात्र त्याचा जाब आम्ही प्रशासनाला विचारणार आहे. कारण त्याच्या आधी 2 महिन्याचं माझं पत्र असेल तर मग त्या डॉक्युमेंटमध्ये सगळ्यांची पत्रं येऊ देत. त्या 10 जणांनी नगरसेवकांनी जर पत्र दिली असतील तर त्यांची नावं येऊ देत ना की त्यांनी मागणी केलेली आहे. म्हणून आम्हाला तिथं फ्लेक्सवरती लिहावं लागलं सह्या करून की हे श्रेय पुणे महानगरपालिकेचं आहे, याच्यामध्ये राज्य शासनाचा आमदारांचा काही संबंध नाही. याविषयी आम्ही हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या आम्हाला मिळाल्या नाहीत. आता पुणे मिरज रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गाचे श्रेय कोणीही घ्या, फक्त या वाहतूक कोंडीतून आमची सुटका करा एवढेच हडपसरवासियांना वाटते.